लंबर स्पॉन्डिलोसिस, लिस्थेसिस, सायटिका, स्लिप डिस्क याची कारणं काय आहेत याच्याकडे आपण बारकाईने बघणार आहोत. एका जागेवरती जास्त वेळ बसणं किंवा अचानक एखादी धान्याचं पोतं उचलायला गेलो किंवा सिलेंडरचं पोतं उचलायला गेलो आणि कंबर लचकली अशी व्यवहारात बरेच रुग्ण दिसतात. मणका व्हर्टेब्रल स्पाईन जो आहे, माकडहाडापर्यंतचे जे काही मणके आहेत, सॅक्रम आणि लंबर, ह्याचा एक टॉर्क आणि फोर्स आहे आणि तो जर चुकला, एका वेळेस तीन मूवमेंट झाले तर फॅसेट जॉईंटमधून सेगमेंट हा सरकतो, पुढे जातो, मागे जातो किंवा वरखाली होतो आणि त्यातनं मसल पिंच होतात, नवरूट पिंच होतात आणि मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. आपण नस दबणे हे व्यवहारता बऱ्याच वेळा ऐकतो, माझी नस दबली आहे, माझी चकती सरकली आहे, चकती बाहेर आली आहे, मला चालताना मुंग्या येतात, ते 5 मिनिटापेक्षा मी चालू शकत नाही आहे, जास्त वेळ उभा राहू शकत नाही, ही सगळे जे आजारामधले सिम्पटम्स आहेत ते वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. पहिलं स्लिप डिस्क याविषयी चर्चा करू. स्लिप डिस्क का होते तर एका जागेवर जास्त वेळ बसणं, एका वेळेस 2-3 हालचाली करणं, एखादं ओझं चुकीच्या पद्धतीने उचलणं, एखादा झटका बसणं, मार लागणं, पडणं, एखादी गोष्ट उचलताना ती पाय घसरणं किंवा निसटणं, अशामुळे दोन मणक्यामधली गादी ही बाहेर येते आणि ती मज्जातंतूवरती दाब देते, त्यावेळेस स्लिप डिस्क हा आजार होतो. आणि त्यानंतर ती डिस्क जास्त बाहेर आल्यानंतर त्याला डिस्क पोट्रुजन म्हणतात. ती बाहेर आल्यानंतर मज्जातंतूवर दाब येतो आणि त्यानंतर पायाला मुंग्या चालू होतात किंवा मांडीचा भाग सुरुवातीला दुखायला लागतो, कालांतराने पिंडरीचा भाग दुखायला लागतो, कालांतराने टाचेच्या तिथे बधीरपणा, मुंग्या येणं असं चालू होतं, मग कधीकधी पुढं जाऊन चप्पल पायातली निष्ठायला लागते. अशा प्रकारच्या आजारांमध्ये सुरुवातीच्याच लक्षणामध्ये दुखायला लागलं आहे अशा वेळेस जर उपचार चालू केले तर पहिल्या महिन्यातच तो आजार पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो, पूर्णपणे बरा होऊ शकतो. अंगावरती काढणं म्हणजे उपचार नव्हे. बरेच रुग्ण वेगवेगळे बाम लावतात, वेगवेगळी तेलं लावतात, जाहिराती येतात तेलांच्या, लेपाच्या, कुठे हाडवैद्यांकडे जाऊन ओढून घेतात आणि ते सगळं अक्षरशः जे काही ओढायचं ते राहतं बाजूला, तिसराच आजार चालू होतो. मी बघतो पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो कमीत कमी 10-15 प्रकारचे मणक्याचे आजार घेऊन येतो. बऱ्याच वेळा मसल्स हल्ले असतात, बोन मिसअलाईन असतात, कार्टिलेज लिगामेंट स्वेलिंग असतं, ESR वाढलेलं असतो, CRP वाढलेलं असतं, व्हिटॅमिन B12ची कमतरता असते, व्हिटॅमिन D ची कमतरता बरीच असते. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, आपला आजार ताबडतोब दवाखान्यात जाऊन त्याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर योग्य ट्रीटमेंट घेऊन लवकर बरं व्हायचं आहे. नुसतं घरी बसणं म्हणजे उपचार नव्हे किंवा बाम आणि तेल सोडत बसणं म्हणजे उपचार नव्हे. योग्य डॉक्टरांना दाखवून योग्य डायग्नोसिस करायचं आहे. सायटिका, स्लिप डिस्क हे पुढं जाऊन पाय लुळा पडण्यापर्यंत डिस्क एक्सक्रूट होते आणि त्यानंतर रुग्ण दवाखान्यात भरती होतो आणि ते ऑपरेशन बऱ्याच वेळा 100 पैकी 90% लोकांचं फेल जातं. बऱ्याच वेळा लोक लॅमिनेक्टॉमी डिस्क कट करून माझ्याकडे येतात, 2-2 वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर ती डिस्क लॅमिनेक्टॉमी केलेली ती डिस्क परत बाहेर येते आणि तसाच त्रास परत चालू होतो आणि ते गांभीर्याने ते आजार अजून वाढतात कारण त्या मसलची ताकद ही कमी झालेली असते आजूबाजूच्या, कारण ज्यावेळेस सर्जरी केली जाते आजूबाजूच्या मसल या कट केल्या जातात, त्यांची स्ट्रेंथ कमी होते आणि मणके हालायचा प्रकार हा वाढत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे ह्या आजाराकडे गांभीर्याने बघा, अजिबात घरी बसू नका आणि ऑपरेशन सांगितलं आहे म्हणून लगेच ऑपरेशनच्या नादी लागू नका. विना ऑपरेशन काय करता येईल याच्याकडे लक्ष द्या, योग्य आहार घ्या, पोषण न्यूट्रिशनल डाएट चालू करा, व्यायाम करा सकाळी उठल्यानंतर आणि योग्य डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्या, म्हणजे हा लंबर स्पॉन्डिलोसिस, लिस्थेसिस, सायटिका, स्लिप डिस्क हा आजार नक्कीच आटोक्यात आणि 100% बरा होऊ शकतो विना ऑपरेशन. त्यामुळे नक्कीच डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आमचं उद्दिष्ट 1 कोटी रुग्णांचं ऑपरेशन वाचवायचं आहे. 1 कोटी रुग्णांचं ऑपरेशन वाचवण्यासाठी तुमचा सहयोग मला पाहिजे की जे कोणी पेशंट आहेत ऑपरेशनला, तुमचे नातेवाईक, मित्र, परिवार जाणार आहेत आणि त्यांचं ऑपरेशन वाचवायचं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा.
आणि त्यांना ऑपरेशनमधून मुक्तता मिळवण्यासाठी आणि त्यांचं आयुष्य आनंदी जगण्यासाठी मदत करा. धन्यवाद. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणक्याची तपासणी, स्पाइन व्हर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नरोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, पॉस्चर टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्सरे, उभे राहून पूर्ण पाठीचा एक्सरे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्सरे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे, त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून एक दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात, त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक, स्वारगेट 715, गुरुवार पेठ, शुभलाभ रेसिडेन्सी, खडकमाळ गणपती समोर, पुणे. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9067068153 किंवा 7020384188. संपर्क वेळ सकाळी 10:15 ते 16:30 पर्यंत. ओपीडी वेळ मंगळवार ते शनिवार.